हे हाय हॅलो नमस्कार, मंदार पाटील ट्रॅव्हलॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा वेलकम. जगात ना अशी काही आश्चर्य असतात जी पाहून आपण स्तिमित होतो. मग त्यामध्ये काही आश्चर्य निसर्गनिर्मित असतात तर काही आश्चर्य मानवनिर्मित असतात. निसर्गनिर्मित जी आश्चर्य असतात ती पाहिली तर आपल्याला निसर्गाच्या अफाट शक्तीची कल्पना येते. आणि मानवनिर्मित जर आपण आश्चर्य पाहिली तर माणसाच्या अफाट बुद्धिमत्तेची त्याच्या कर्तृत्वाची आपल्याला झलक पाहायला मिळते. आणि आजच्या आपण भटकंतीच्या ट्रॅव्हलॉगमध्ये अशाच मानवनिर्मित एका आश्चर्याची भटकंती करणार आहे. तर मी आता 2500 वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या अजिंठा लेण्यांजवळ आहे आणि आजच्या भटकंतीच्या ट्रॅव्हलॉगमध्ये आपल्याला अजिंठ्याची सैर करायची आहे. चला तर तर आपल्याला वरती लेण्यांकडे जाण्यासाठी बसनं जावं लागतं. आपल्या ज्या खाजगी आपली जी खाजगी वाहनं आहेत ती आपल्याला बाहेरच पार्क करावी लागतात आणि तिथून आत त्यांची बस सेवा आहे. ही पाठीमागं जी लाईन लागलेली आहे तुम्ही बघू शकता, तर ती बसच्या तिकिटासाठीच लागलेली आहे. इथून बस वरती जाते आणि त्या बसचं तिकीट 30 रुपये आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव या तालुक्यात या लेण्या आहेत. औरंगाबाद पासून जवळपास 100 किलोमीटर अंतरावरील अजिंठा या गावाजवळ या लेण्या आपल्याला पाहता येतात. आतमध्ये प्रवेश करण्याआधी बाहेरच्या प्रांगणात आपल्याला जगभरातील प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळे पाहायला मिळतात. वाघोर नदीच्या परिसरात असणाऱ्या या लेण्यांची उंची नदीच्या पात्रापासून जवळपास 40 ते 100 फूट उंच आहे. विशाल अशा डोंगरातील मजबूत दगडांमध्ये या इतिहासाची साक्ष देणाऱ्या लेण्या अत्यंत सुबकपणे कोरलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या दृष्टिकोनातून भारताची जागतिक पातळीवर ओळख निर्माण करणाऱ्या या लेण्यांनी बौद्ध धर्माचा वारसा आजतागायत जपून ठेवलेला आहे. भारतीय केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीनं देशातील 12 पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली होती, त्यामध्ये अजिंठा लेण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. फायनली आपण आता लेण्यांजवळ पोहोचतोय. तिकडे सगळे मंकी आहेत. या पायऱ्या आहेत, अशा पायऱ्यांवरती आपल्याला चढून जावं लागते वरती. स्टॅमिना असेल तर तुम्ही एका दमात वरती चढू शकता, अन्यथा पाय भरून येतात. पाठीमागं दिसते ना वाघोर नदी. आणि
लेण्या आपल्या दृष्टिक्षेपात आलेल्या आहेत. पाठीमाग बघताय आपल्याला जायचंय. ही काय डोली सिस्टम आहे का? काय चार्जेस आहे इसके? 1600 रुपये चार्ज आहे. 1600 रुपये गाइड का भी काम करते है? गौतम बुद्धांच्या ध्यानस्थ अवस्थेतील विविध भावमुद्रा व बौद्ध तत्वज्ञानाला चित्रशिल्प रूपात व्यक्त करणाऱ्या शिल्पकलेचा आविष्कार पाहायला मिळतो. या छोट्याशा दरवाजा पलीकडे बौद्ध परंपरेतील समृद्ध वारसा आपली वाट पाहत उभा आहे. लेणे क्रमांक 1. सुंदर नक्षीकाम केलेल्या 20 खांबांवर हे लेणे दिमाखात उभे आहे. बुद्धांच्या पूर्वजन्मावर आधारित जातक कथा चित्रबद्ध केलेले आहेत. बुद्धांच्या विविध मुद्रा, पद्मपाणी, दरबार, पक्षी, फुले, फळे इत्यादी छतावरील चित्रांमध्ये आपल्याला दिसून येतात. या लेण्यांची विहार आणि चैत्य अशा दोन प्रकारे निर्मिती केली आहे. इथल्या भिंती आणि छतावरील चित्रांमधून बुद्धांच्या जीवनातील प्रसंग आढळतात. मानवी भावभावनांचे अनेक पैलू या चित्रांमधून व्यक्त होतात. शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून या लेण्या जगप्रसिद्ध आहेत. बऱ्याच लेण्यांच्या बाहेर आत उजेड पोहोचू नये म्हणून व्यवस्था करण्यात आली आहे. कारण आतील छतावर असलेली चित्रकला ही सूर्यप्रकाश, बाहेरची हवा, वातावरण यामुळे हळूहळू नष्ट होऊ लागली आहे. त्या चित्रकलेच्या जतनासाठी हा उपाय करण्यात आला आहे. हे दृश्य पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हजारो वर्षांपूर्वींचा हा ऐतिहासिक ठेवा काळाच्या ओघात कसा लुप्त होण्याच्या मार्गावरती आहे. हे ज्या लेण्या आहेत हे साधारणतः 4थ्या, 5व्या, 6व्या, 7व्या या कालखंडात तयार केलेल्या आहेत. जवळपास 800 ते 900 वर्ष याला तयार करण्यात लागलेलं आहे. वेगवेगळ्या 4 पिढ्यांनी हे काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या लेण्या आपल्याला बघायला मिळतात. बुद्धाच्या मूर्त्यासुद्धा तुम्हाला बघायला मिळत असताना ते वेगवेगळ्या मुद्रेमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. आणि महत्त्वाचं म्हणजे की 2500 वर्षापूर्वीचे ज्या पेंटिंग्स आहेत त्या काळात तयार केलेल्या पेंटिंग्स त्या पेंटिंग्स अजूनसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. अजून बघायला मिळतात. यासाठी जगामधले भरपूर पर्यटक लोक इथं बघायला येतात आणि म्हणून याची प्रसिद्धी आहे आणि जागतिक वारसा म्हणून युनेस्कोनं याला जाहीर केलेला आहे.
सहा नंबरचे हे लेणे दुमजली स्वरूपाचे आहे. आतमध्ये बुद्धांची पद्मासन मुद्रेतली मूर्ती पाहताय. या अरुंद दगडी पायऱ्यांवरून वरच्या मजल्यावरती जाण्यासाठीचा मार्ग आहे. वरच्या मजल्यावरती प्रशस्त असं ध्यान दालन आहे. इथून आपल्याला वाघूर नदीचे विहंगम असे दृश्य पाहता येते. काही लेण्यांमध्ये कथकली नृत्याची चित्रे आढळतात. बुद्धांच्या भव्य मूर्तीसोबत हत्ती, घोडे, मगर यांची चित्रकलाही दिसते. तर काही लेणी अपूर्व अवस्थेमध्ये आहेत. हे एक अत्यंत देखणे असे लेणे आहे. त्याच्या बाह्य भागावरती सुंदर पद्धतीने नक्षीकाम केलेले आहे. अत्यंत भव्य अशा या लेण्यामध्ये चैत्याची काटकोनी रचना आढळते. मध्यभागी अखंड दगडात कोरलेला अर्धवर्तुळाकार असा स्तूप आहे. भिंतीवरील भावदर्शन घडवणारी चित्रकला मात्र अस्पष्ट दिसते. सतरा नंबरच्या या लेण्यातील छतावरील वाकाटक काळातील चित्रकला आपणास आश्चर्यचकित करते. बुद्ध जीवनातील अनेक परिकथा त्यामध्ये चितारलेल्या आहेत.
बुद्ध ही बुद्ध है, हर जगह हर समय वो सिद्ध है, वो सिद्ध है। बुद्ध ही बुद्ध है, बुद्ध ही बुद्ध है। सव्वीस नंबरच्या या लेण्यात बाहेरच्या बाजूला बुद्ध काळातील अनेक प्रसंग शिल्पांकित केलेले आपल्याला आढळतात। या लेण्यात बुद्धमूर्ती असलेले मोठे स्तूप आहे। आतील बाजूला भिंतीवरती विविध प्रसंग घटना शिल्पांकित केलेले आहेत। या लेण्यात बुद्धांचे महापरिनिर्वाणाचे शिल्प आहे। हे शिल्प आजही पाहिले तरी गौतम बुद्धांच्या चेहऱ्यावरचं तेज अद्वितीय स्वरूपाचं असल्याची जाणीव आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही। जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिकाऱ्याला या लेण्यांचा शोध लागला आणि जगातले एक महान परंपरा उजेडात आली। आपण देखील ही परंपरा किमान एकदा तरी अनुभवावी। हा जागतिक आणि ऐतिहासिक ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा। पुन्हा भेटू भटकंतीच्या नवीन भागात, तोपर्यंत जय महाराष्ट्र।